नमस्कार, उर्मिला कृष्ण तुम स्वागत है। आज अपन ही तोरण पट्टी कशी विणायची ती शिकणार आहोत। एकदम साधी आणि सोपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। स्लिप नॉट करून घ्यायचा अगोदर। बारा सकाळ करून घ्यायचे। हे बघा, 12 सकाळ झाल्या। 12 प्रत्येक सकाळीवर आपला एक एक खांब टाकून घ्यायचा। असे 12 खांब टाकून घ्यायचे। 12 खांब टाकलेत आपण। हा आपला पहिला 3 सकाळीचा खांब असतो। तीन, चार, पाच पाच साखळे घ्यायचे आपल्याला। 3 साखळीचा आपला तर खांब असतो पहिला, त्याच्या वर अजून 2 साखळ्या वाढवायच्या आपल्याला। एकूण 5 झाल्या। परत आता खांब सोडायचे। 1 2 3 4 5 5 खांब सोडायचे। इकडून 5 सोडायचे। 1 2 3 4 5 आणि ह्या मधल्या 2 खांबावर खांब टाकून घ्यायचं। असं परत 5 सकळे। आणि इथं पहिल्या ह्याच्यावर एक खांब टाकून घ्यायचं। आता आपण मध्ये 4 साखळ्या सोडल्यात। इकडे 4 आणि इकडे 4 सोडल्यात। आणि इकडे इकडे आपलं एक एक खांब आलेला आहे। आता हा आपला पहिला खांब 3 साखळीचा। परत आता आपल्याला प्रत्येक खांबा साखळीवर खांब टाकायचे। एक 2 3 4 4 आणि हा शेवटचा 5। आणि आता हे 2 मधले 2 खांब होते, त्या 2 खांबावर 2 खांब। परत पुढच्या 4 साखळ्यावर एक एक खांब। अशी डिझाईन तयार होते। हा पहिला खांब, परत 1 2 3 आणि 4 4 साखळ्या। आणि परत हे मधले बागीचे 2 खांब। परत 4 साखळ्या। 1 2 3 आणि 4 शेवटच्या 1 2 3 4 सोडून शेवटच्या 5 ह्याच्यावर एक खांब।
तीन साखळ्याचं पहिलं काम एक दोन तीन चार चार परत मधी दोन अशी पट्टी तोरण करायची आपल्याला पट्टीची डिझाईन करायची अशी सेम आता परत तसंच करायचं आहे तर तीन साखळीचा पहिला खांब परत तीन चार साखळ्या मध्ये दोन खांब परत चार साखळ्या आणि परत इकडे शेवटी एक खांब अशी करत जायची आहे पट्टी पूर्ण झाल्यावर खूप छान दिसते करून घेते हे बघा अशी दिसते आपली पट्टी खूप छान दिसते आणि एकदम सोपी आहे करायला आपण तर आणखी एकदा आपण बघूयात आपला तीन साखळीचा पहिला खांब परत आपल्याला एक दोन तीन आणि चार चार साखळ्या घ्यायच्या आणि मध्ये जे दोन खांब टाकले त्या दोन खांबावर दोन खांब एक दोन तीन चार सोडून पाचव्यावर परत चार साखळ्या एक दोन तीन चार चार साखळ्या आणि शेवटीचा शेवटच्या खांबावर खांब जर तुमचे तीन साखळीची जर खांब जास्त उंच होत असेल तर दोनचा घेतला तरी चालेल खांब दोन साखळीचा आता आपल्याला हा एक खांब परत आपल्या हे चार साखळ्या ज्या आहेत का एक दोन तीन आणि चार असं एक दोन तीन आणि चार आणि आता ह्या खांबावर खांब दोन खांबावर दोन खांब ही जरा उलटी दिसते आपल्याला साखळी पण असं थोडंसं फिरवायचं आणि मग खांब टाकायचे एक दोन तीन चार पाच आणि शेवटचा सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकूण बारा खांब झाली इकडे सहा आणि इकडे सहा कशी दिसती अशी जेवढी पाहिजे आपल्याला आपल्याला तेवढी करून घ्यायची करून घेते हे बघा असे पूर्ण करून घेतले मी खूप छान दिसते तोरणपट्टी एकदम सोपे ज्याला विणता येत नाही पहिल्यांदा शिकते त्याला सुद्धा लवकर येईल तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद